नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संधी पाहणार आहोत तर या ठिकाणी संधीची व्याख्या संधी पाहण्याअगोदर आपण संधीची व्याख्या त्या ठिकाणी पाहणार आहोत तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहे की संधी म्हणजे नेमकं काय तर जवळजवळचे वर्ण एकत्र करण्याच्या प्रक्रियेला संधी असे म्हणतात या ठिकाणी अशा प्रकारे या संधीची व्याख्या आपण या ठिकाणी केलेली आहे तर संधीचे एकूण तीन प्रकार पडतात पालीभाषेमध्ये या ठिकाणी आपणास स्वरसंधी व्यंजन संधी आणि अनुस्वार संधी म्हणजेच पालीभाषेमध्ये या तीन संधी आहेत त्यामध्ये स्वर संधी व्यंजन संधी आणि अनुस्वार संधी तर मित्रांनो आपण संधीला किंवा आपण संधीची सुरुवात करण्यापूर्वी आपण काही नियम त्या ठिकाणी पाहूया म्हणजे आपणास संधी करत असताना त्या ठिकाणी मग ती कोणती असेल स्वर असेल व्यंजन असेल अनुस्वार असेल तर त्या ठिकाणी काही आपण नियम पाहूता म्हणजेच आपणास संधी करत असताना ती आपणाला लवकर समजेल ही आणि सोपीसुद्धा जाईल तर आपण व्याकरणाची सुरुवात करत असताना आपण पालीभाषेतील स्वर पाहिलेले होते बरोबर आहे तर पालेभाषेतील स्वर त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण संबंधित हे जे आठ स्वर आहेत अ आ ई ई उ उ ए आणि त्या ठिकाणी हा ओ तर हे संबंधित जे आठ स्वर आहेत ह्या आठ स्वराचे आपण या ठिकाणी त्यावेळेस आपण संबंधित चिन्ह त्या ठिकाणी पाहिलेले होते आणि आता आणखीन त्याची एक उजळणी घेऊया आपण या ठिकाणी अ च जे चिन्ह आहे ते म्हणजे काना हा काना आहे च चिन्ह हा काना आहे च चिन्ह ही पहिली वेलांटी या च चिन्ह दुसरी वेलांटी हा उ हा पहिला उकार हा उ उसाचा हा दुसरा उकार हे ए हा मात्रा त्यानंतर ओ हा एक काना आणि एक मात्रा तर अशा प्रकारे संबंधित जे स्वर आहेत त्या स्वराचे हे संबंधित चिन्ह आहेत मग मित्रांनो हे स्वर हे चिन्ह या सर्वांचा उपयोग कधी करता येईल अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल किंवा हे चिन्ह काय आहे किंवा चिन्हाचा उपयोग काय आहे तर आपण त्या ठिकाणी एक नियम त्या ठिकाणी पाहिलेला आहे म मा, मागील तासिकेमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी नियम आपण ऐकला असेल तर बेर्जेच्या पुढे आता बेरीज म्हटल्यानंतर त्या ठिकाणी संधी आली तर, तर बेर्जेच्या पुढे एखादा स्वर जर पूर्ण स्वरूपात आला असल्यास त्याचे रूपांतर हे वरील चिन्हामध्ये म्हणजे या चिन्हामध्ये कोणत्याही जसा शब्दाला असेल तर वरील चिन्हामध्ये किंवा याचा उपयोग वरील चिन्हामध्ये चिन्हामध्ये होतो व ते चिन्ह बेर्जेच्या आदुवरच्या शेवटच्या अक्षराला लागते हा त्या ठिकाणी संधीचा नियम आहे तर आपण काही वेळेस आवश्यकता पडेल तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी संधी करत असताना हा नियम सुद्धा त्या ठिकाणी पाहिलेला आहे तरीसुद्धा आपण हे समजण्यासाठी किंवा संधीची सुरुवात करण्या अगोदर आणखीन हा आपण त्या ठिकाणी डबल नियम पाहिलेला आहे तर हा नियम तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता तर तो कोणता नियम तर बेर्जेच्या पुढे एखादा स्वर जर पूर्ण स्वरूपात आला असल्यास त्याचे रूपांतर वरील चिन्हात होते व ते चिन्ह बेरजेच्या अदोगरच्या शेवटच्या अक्षराला लागते तर हा नियम त्या ठिकाणी आपण प्रत्यक्षामध्ये हा संधी करत असताना पाहूया तर मित्रांनो ज्या पालीभाषेमधील तीन संधी आहेत त्यामध्ये स्वरसंधी व्यंजन संधी आणि अनुस्वार संधी त्यापैकी आपण स्वर संधीने किंवा स्वर संधी सुरुवातीला घेणार आहोत त्यामध्ये स्वरसंधी म्हणजेच जवळजवळचे स्वर एकत्रित करण्याच्या प्रक्रियेला स्वर संधी असे म्हणतात ही स्वर संधीची व्याख्या झाली तर स्वर संधीची व्याख्या काय तर जवळजवळचे स्वर एकत्र करण्याच्या प्रक्रियेला स्वर संधी असे म्हणतात त्यामध्ये हा स्वरसंधीचा हा पहिला नियम जो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे तर स्वरापुढे स्वर स्वरापुढे स्वर आल्यास संधी होत असताना कधी कधी पहिल्या स्वराचा लोप होतो हा नियम आहे तर या ठिकाणी आपण जसं ज्याप्रमाणे स्वर परिवर्तन आणि व्यंजन परिवर्तनाचे नियम पाहिले तसेच आता या ठिकाणी स्वरसंधीचा हा जो पहिला नियम आहे हा पहिला नियम काय आहे की स्वरापुढे स्वर आल्यास संधी होत असताना कधीकधी पहिल्या स्वराचा लोप होतो तर तो कसा होतो हे आपण त्या ठिकाणी उदाहरणे घेऊया म्हणजेच तुमच्या ते उदाहरण त्या ठिकाणी हा नियम लक्षात येईल आता समजा पुरीस अधिक उत्तम हो याची आपल्याला संधी करायची आहे त्या ठिकाणी नियम काय सांगतो जर स्वरापुढे स्वर आल्यास संधी होत असताना कधी कधी पहिल्या स्वराचा लोप होतो तर हा स्वर आहे का तर ओ आहे हा स्वर आहे या ठिकाणी नियम काय सांगतो स्वरापुढे स्वर आल्यास तर कधी होतो संधी होत असताना पण कधी तर कधी कधी म्हणजे कधी कधी असं होतं तर काय होतं तर स्वरापुढे स्वर आल्यास कधी कधी पहिल्या स्वराचा लोप होतो आणि व ते चिन्ह त्याच्या शेवटच्या अक्षराला लागते आपण पाहिलेला आहे तो नियम तर या ठिकाणी सुद्धा आपण पाहूया त्या ठिकाणी आता या ठिकाणी नियम सांगतो आणि आपल्याकडे या ठिकाणी इथं स्वर दिसत आहे इकडे दिसत नाही मग त्या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया समजण्यासाठी आता समजा स आता आपण स चा उच्चार करत असताना स स अधिक अ बरोबर स कारण आपल्याला जर स चा उच्चार करत असताना आपण त्या ठिकाणी अ हा येतोच अ ला सोडून स आपणाला म्हणता येत नाही मनावर एकदा स या ठिकाणी अ अधिक उ म्हणजे दोन्ही स्वर म्हणजे स्वरापुढे स्वर आल्या संधी होत असताना त्या ठिकाणी कधी कधी पहिल्या स्वराचा लोप होतो म्हणजेच या ठिकाणी आपण पुरी आणि आता संधी होत असताना संधी होत असताना मित्रांनो एकच लक्ष ठेवायचं की इकडे कितीही शब्द असतील याचा काही संबंध नाही आणि बेरजेच्या नंतर इकडच्या शब्दाचा काही संबंध नाही तर या ठिकाणी बेरजेचे जे पहिल्या पहिला जो स्वर आणि हा जो शेवटचा त्या ठिकाणी संधी होत असताना सर्व जो काय असतो तर इथेच त्या ठिकाणी इथंच संधी त्या ठिकाणी होत असते त्यामुळे या ठिकाणी इकडे किती शब्द आहेत याला महत्व नाही इकडे किती शब्द आहेत याला महत्व नाही फक्त बेर्जेच्या समोर एक ह्या एक साईडने त्या ठिकाणी बेर्जेच्या शेवटी आणि बेर्जेच्या अगोदर जे आपण त्या ठिकाणी नियम पाहिला होता म्हणून या ठिकाणी हा नियम काय असेल मग आपण या ठिकाणी जो ऊ आहे तर हा ऊ आपण पाहिलेला आहे की हा स्वर आहे आणि याचं चिन्ह आहे पहिला उकार बरोबर आहे मग या ठिकाणी नियम काय आहे की बेरजेच्या पुढे एखादा स्वर जर पूर्ण स्वरूपात आला असल्यास त्याचे रूपांतर वरील चिन्हात होते म्हणजे ह्या कोणताही असेल जो या ठिकाणी स्वर असेल तो त्याचे रूपांतर वरील चिन्हात होते व ते चिन्ह बेर्जेच्या आदोगरच्या शेवटच्या अक्षरला म्हणजे स ला म्हणून या ठिकाणी हा जो स आहे तर या सला या उचा त्या ठिकाणी लोप होतो म्हणजे नष्ट होते आणि ते चिन्ह या ठिकाणी लागते आणि तमोतमो तर तुमच्या लक्षात नक्कीच आला असेल या ठिकाणी आपण ऊचा लोप केला आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे त्याची संधी आपण करून घेतली म्हणजेच जवळजवळचे स्वर एकत्र करण्याच्या प्रक्रियेला स्वर संधी असे म्हणतात तर या ठिकाणी आपण ते संबंधित स्वर पाहिलेले होते आणि संबंधित स्वराचे आपण त्या ठिकाणी चिन्ह सुद्धा पाहिलेले होते त्या चिन्हाचा उपयोग कधी होतो हे या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल पुर्वीस अधिक उत्तम ऊचा जो पहिला उकार आहे तो सहला लागला कसा लागला तर बेरजेच्या बेर्जेच्या बेर्जे पुढे एखादा स्वर जर पूर्ण स्वरूपात आला असल्यास त्याचे रुपांतर वरील चिन्हात होते व ते चिन्ह बेरजेच्या अधोवरच्या शेवटच्या अक्षराला लागते तर ता आपण त्या ठिकाणी आणखीन एखादी उदाहरण घेऊया या नियमाचे आता म अधिक इच्छो त्या ठिकाणी इथे संधी कशी होईल मित्रांनो तर आपल्याला माहीत आहे तर हा जो ई आहे याचं चिन्ह पहिली वेलांटी आहे त्यामुळे हा म आणि आता समजा संधी होत असताना ह्या ईचा लोप होईल आणि ते चिन्ह या हच्या पहिली वेलांटी येईल त्यामुळे हा मई झाला आणि छो कारण संबंधित हे चिन्ह त्या ठिकाणी संधी करत असताना त्या ठिकाणी एखादा बेरजेच्या पुढे एखादा स्वर जर पूर्ण स्वरूपात आला असल्यास त्याचे रूपांतर वरील चिन्हात होते व ते चिन्ह बेर्जेच्या अदोगरच्या शेवटच्या अक्षराला म्हणजे ह्या इथे लागते तर तो नियम या ठिकाणी लागू पडतो म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे हे आपण दोन उदाहरणं त्या ठिकाणी पाहिले आता अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आपण घेत असताना तुमच्या लक्षात येईल की स्वरसंधी कशी असते आता हा दुसरा नियम आहे तर स्वरापुढे स्वर आल्यास कधीकधी दुसऱ्या स्वराचा लोप होतो म्हणजे लोप होतो म्हणजे नष्ट होते तर आदोचा पहिला नियम आपण का पाहिला होता तर स्वरापुढे स्वर आल्यास संधी होत असताना कधी कधी पहिल्या स्वराचा लोप होतो तर हा जो दुसरा नियम आहे हा दुसरा नियम काय आहे की स्वरापुढे स्वर आल्यास कधीकधी दुसऱ्या स्वराचा त्या ठिकाणी लोप होतो म्हणजे नष्ट होते तर त्या कसे होते हे आपण त्या ठिकाणी उदाहरण उदाहरण देऊन किंवा आपण उदाहरण घेऊन त्या ठिकाणी पाहूया जे तुमच्या लक्षात येईल आता समजा वसलो अधिक इति आता या ठिकाणी हा लो हा लो म्हणजेच काय अधिक ओ बराबर लो म्हणजेच हा स्वर त्या ठिकाणी वसलो अधिक किती या ठिकाणी हा नियम सांगतो की पुढे स्वर आल्यास कधी कधी दुसऱ्या सोराचा लोप होतो म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी ह्याचा लोप होतो आणि या ठिकाणी चिन्ह न लागता वसलो ती कारण नियम आहे की सोरा सोरापुढे स्वर आल्यास कधी कधी दुसऱ्या सोराचा सुद्धा या ठिकाणी लोप होतो आता समजा सो अधिक त्या ठिकाणी सोपी हा नियमाप्रमाणे या नियमाप्रमाणे या ठिकाणी हा स्वराचा लोप झाला आणि सो अधिका पी बरोबर सोपी तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण समजण्यासाठी उदाहरणे घेतलेली आहेत त्यानंतर आपण पुढील जो तिसरा नियम त्या ठिकाणी पाहणार आहोत तर तो नियम आता आपण स्वर संधीचा आपण तिसरा नियम त्या ठिकाणी पाहत आहोत यामध्ये हा जो नियम आहे तर हा नियम तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे की स्वरापुढे स्वर स्वरापुढे स्वर आल्यास संधी होत असताना कधी कधी दोन्हीपैकी एकाचाही लोप होत नाही म्हणजेच काय काहीच नष्ट होत नाही जसे आहे तसेच या ठिकाणी आपण दोन उदाहरणे घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सोरापुढे सोर आल्यास संधी होत असताना कधी कधी दोन्ही एकाचाही लोप होत नाही म्हणजे नष्ट होत नाही आता लता अधिक येऊ आता हा ई स्वर आहे ना तर हो स्वर आहे हा ता तो ता या ठिकाणी नेम काय सांगतो स्वर स्वरापुढे सोर, स्वर आल्यास आलेले आहेत तर हो आलेले आहेत तर स्वरापुढे स्वर आल्यास संधी होत असताना कधी कधी दोन्हीपैकी एकाचाही लोप होत नाही म्हणजेच काय असेल तर या ठिकाणी जसा असेल तसाच असेल लता येऊ कारण का नियम सांगतो कधी कधी तर त्या ठिकाणी आणखीन एक उदाहरण तर तो म्हणजे आता कन्या आता आपल्याला माहित आहे आपण या त्रच्या बाबतीत सुद्धा नियम पाहिलेला आहे ने कसा तो आपण त्या ठिकाणी पाहिला म्हणून हा कन्या कन्या आधी इव या ठिकाणी काय होईल या नियमामुळे किंवा स्वरापुढे स्वर आल्यास संधी होत असताना कधीकधी दोन्हीपैकी एकाचाही लोप होत नाही म्हणजेच या ठिकाणी जसा आहे तसाच असा होईल कन्याऐ तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संधी पाहत आहोत संधीचे आपण तीन नियम पाहिले आहेत जे पुढील नियम आहेत ते आपण पुढील तासकेमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत थँक्यू